नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सतरा ऑक्टोबर रोजी झालेल्या पशुधन पर्यवेक्षक या परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत प्रश्न पहिला नुकतेच संसदेत पारित करण्यात आलेले एकशे अठ्ठावीसावी घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे तर संसदेत पारित करण्यात आलेले एकशे अठ्ठावीसावी घटनादुरुस्ती विधेयक आहे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यासंबंधी येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने हे विधेयक खूप महत्वाचे असून याच्यावरील प्रत्येक पॉइंट आपण कव्हर करूया या, या विधेयकाचे नाव काय होते तर या विधेयकाचे नाव होते नारी शक्ती वंदन अधिनियम असे आणि यावर यापूर्वी देखील प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर हे कितवे घटनादृष्टी विधेयक होते तर हे एकशे अठ्ठावीसाव्या घटनादृष्टी विधेयक होते हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ हो शकतो त्याचबरोबर हा कितवा घटनादृष्टी कायदा आहे तर हा एकशे सहावा घटनादृष्टी कायदा आहे त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा घटनादृष्टी विधेयक म्हटलं की एकशे अठ्ठावीस आणि घटनादृष्टी कायदा म्हटलं की एकशे सहावा हे लक्षात ठेवा याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका हे विधेयक कोणी मांडले तर हे विधेयक केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडले होते हे विधेयक कोठे मांडले तर हे विधेयक त्यांनी लोकसभेत मांडले होते आणि हे विधेयक एकोणीस सप्टेंबर या दिवशी त्यांनी लोकसभेत मांडले होते त्यामुळे या तारखेवर देखील प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर हे विधेयक लोकसभेत चारशे चोपन्न विरुद्ध दोन मतांनी पास झाले होते आणि कोणत्या तारखेस लोकसभेत पारित झाले तर ते वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला लोकसभेत पारित झाले होते त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे दुसऱ्याच दिवशी ते राज्यसभेत एक मताने पारित झाले म्हणजे याच्या विरोधात शून्य मतं पडली होती म्हणजे दोनशे चौदा विरुद्ध शून्य या मताने ते राज्यसभेत पारित झाले होते आणि शेवटी राष्ट्रपतींची संमती या विधेयकाला कधी मिळाली हे खूप महत्वाचं आहे याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे तर ती मिळाली अठ्ठावीस सप्टेंबर 23 28 दोन हजार तेवीस रोजी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी चुकून एकोणतीस सप्टेंबर केलं होतं त्यामुळे हे लक्षात ठेवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकाला संमती दिली होती तर महिला आरक्षणाच्या संबंधित अतिशय महत्वाचे असे हे विधेयक असून याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे याच्यातील प्रत्येक पॉइंट तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने करून ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दुसरा केंद्र सरकारच्या श्रेयश या योजनेमधील ए चा अर्थ काय होतो तर श्रेयस या योजनेतील एचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे तर याचा लॉंग फॉर्म होतो स्कॉलरशिप्स फॉर हायर एज्युकेशन फॉर यंग अचिव्हर्स स्कीम म्हणजेच एचा अर्थ होतो अचिव्हर्स हा आता ही श्रेयस योजना काय आहे तर ही योजना आहे एस आणि ओबीसी प्रवर्गातील जे काही गुणवंत हुशार विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सहाय्य करणे म्हणजेच मोफत कोचिंग प्रोव्हाइड करणे किंवा उच्च शिक्षणासाठी जर परदेशात जायचं असेल तर त्याच्या संबंधी देखील आणखीन काही मदत करणे याच्याशी रिलेटेड ही श्रेयशी योजना आहे तर याच्या फुलफॉर्मवर देखील प्रश्न येऊ शकतो त्यामुळे फुलफॉर्म लक्षात ठेवा स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन फॉर यंग अचिव्हर स्कीम तसेच ही योजना कधी सुरू झाली होती तर ही योजना सुरू झाली दोन हजार चौदा पंधरा पासून त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा विनोबा भावे यांनी कोणती चळवळ सुरू केली होती तर विनोबा भावे यांनी चालू केलेली प्रसिद्ध चळवळ आहे भूदान चळवळ ही तर भूदान चळवळ ही त्यांनी एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न साली चालू केलेली आणि ती चळवळ त्यांनी कोठून चालू केली तर तेलंगणा या राज्यातील पोचमपल्ली या गावापासून त्यांनी ही चळवळ चालू केली होती त्यामुळे हे साल देखील लक्षात ठेवा याच्यावर देखील पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकेल त्याचबरोबर विनोबा भावे यांच्या संदर्भात अजून दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या बघूया विनोबा भावी यांनी चालू केलेले महत्वाचे मासिक कोणते किंवा साप्ताहिक कोणते असा प्रश्न विचारला जाऊ शकेल तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र धर्म हा त्याचबरोबर गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला असा देखील प्रश्न येऊ शकतो तर त्याचे उत्तर असेल विनोबा भावे हे आणि या गीताई ग्रंथामध्ये सुप्रसिद्धशी गीतेमधील प्रवचने यांचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे या दोन गोष्टी देखील लक्षात ठेवा प्रश्न चौथा राष्ट्रीय पोस्टल दिवस कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय पोस्टल दिवस हा दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आता जर तुम्ही पाठीमागचे प्रश्न बघितले तर महत्वाच्या दिवसांवर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि याच्याशी रिलेटेड काही महत्वाचे दिवस ऑक्टोबर महिन्यातील आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दे देखील कव्हर केलेले आहेत पाठीमागच्या पेपरमध्ये दे देखील एकोणतीस सप्टेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो म्हणजे जागतिक हृदय दिन याच्यावर देखील प्रश्न विचारलेला होता त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जे काही महत्वाचे दिवस आहेत याच्यावर शंभर टक्के पुढे जाऊन प्रश्न येणार आहेत तर आठ ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर आठ ऑक्टोबर हा दिवस इंडियन एअरफोर्स डे म्हणजेच भारतीय वायुदल दिवस म्हणून आठ ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्याचबरोबर एकतीस ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो एकतीस ऑक्टोबर या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता व त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो त्यामुळे हा खूप एम पी प्रश्न आहे याच्यावर शंभर टक्के प्रश्न येण्याची शक्यता आहे प्रश्न पाचवा विदित गुजराती हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विदित गुजराती हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आता आपण भारतातील काही प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू बघूया डी गुकेश आणि आर प्रज्ञानंदा हे भारतातील प्रसिद्ध खेळाडू असून यांनी इंटरनॅशनल लेवलला बऱ्याच स्पर्धा गाजवलेल्या आहेत त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न येऊ हो शकतो त्याचबरोबर काही महत्वाचे खेळाडू आणि त्यांचे खेळ हे देखील बघूया की ज्याच्यावर पुढे जाऊन प्रश्न येण्याची शक्यता आहे सिप्त कौर सामरा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत पलक गुलिया या देखील नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत अविनाश साबळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते स्टिपल चेस या खेळाशी संबंधित आहेत पारुल चौधरी या देखील स्टिपल चेस या खेळाशी संबंधित आहेत आणि अन्नू राणी या भाला फेक या खेळाशी संबंधित आहेत तर हे काही महत्वाचे खेळ आणि खेळाडू याच्यावरची माहिती होती याच्यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे तसेच आशियान गेम्स ज्या दोन हजार तेवीसच्या झाल्या त्याच्यामध्ये ज्यांनी पदक मिळवलेले आहे ती आधी देखील बघून घ्या त्याच्यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा सोन्याच्या ज्वेलरीवर असणारा एच यू आय डी नंबर किती अंकी असतो यापूर्वी देखील पी आर ए नंबरवर प्रश्न विचारलेला होता तसा सेम प्रश्न एच यू आय डी याच्यावर देखील विचारलेला आहे तर हा नंबर असतो एकूण सहा अंकी आता पुढे ते एच यू आय डी याचा लॉंग फॉर्म विचारू शकतील तर तो आहे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावर देखील प्रश्न येईल त्याचबरोबर पॅन पॅनचा लॉंग फॉर्म काय होतो तर परमनंट अकाउंट नंबर हा देखील ते विचारू शकतील आणि हा किती अंकी असतो तर पॅन नंबर आपला दहा अंकी एवढा असतो त्यानंतर ते आधार नंबरवर देखील प्रश्न विचारतील तर आधार नंबर असतो बारा अंकी हा नंबर कोण जनरेट करतं किंवा कोणत्या ऑथॉरिटी हा नंबर तयार करतं तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत यू आय डी नंबर म्हणजेच आधार कार्डचा आपला जो नंबर असतो तो वितरित केला जातो त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या याच्यावर देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सातवा देशातील एकविसाव्य आय आय एम म्हणून घोषित केलेल्या आय आय एम मुंबईचे पूर्वीचे नाव काय होते तर देशातील एकविसाव्य आय आय एम म्हणून नुकतेच मुंबई आय आय एमला मान्यता देण्यात आलेली आहे आणि याचे पूर्वीचे नाव होते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग म्हणजेच एन आय टी आय ई या नावाने यापूर्वी प्रसिद्ध होते आता आय आय एम मुंबई हे देशातील एकविसावे आय आय एम आहे मात्र महाराष्ट्रातील कितवे आय आय एम आहे तर महाराष्ट्रातील दुसरे आय आय एम आहे मग महाराष्ट्रातील पहिले आय आय एम कोणते तर महाराष्ट्रातील पहिले आय आय एम आहे आय आय एम नागपूर आणि याची स्थापना करण्यात आलेली दोन हजार पंधरा साली त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या याच्यावर देखील प्रश्न येऊ हो शकतो झालेले जिल्हा परिषद भरतीतील सर्व पेपर त्याचबरोबर आयबीपीएसनी या वर्षात घेतलेल्या सर्व परीक्षा यांच्या दोन प्ले लिस्ट मी बनवलेल्या ता आहेत आणि त्या दोन प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी देखील त्या दोन लिंक मी प्रोव्हाइड करतो त्या तुम्ही बघून घ्या साधारणतः दोन ते तीन तासामध्ये तुमचे सर्व व्हिडिओ बघून होतील आणि याचा फायदा असा होईल की आयबीपीएस कोणत्या प्रकारचे प्रश्न सातत्याने विचारत आहे आणि तुमच्या पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याची कम्प्लीट आयडिया तुम्हाला येईल आणि त्याच्यावरून तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे हे तुमचं तुम्हाला समजून जाईल अतिशय बेसिक प्रकारचे प्रश्न आय बी पी एस विचारत आहे त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर प्रश्नांचे स्वरूप आधी समजून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आठवा कठपुतली नृत्य हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे तर कठपुतली नृत्य म्हणजेच बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध असलेलं राज्य आहे राजस्थानी राजस्थान या राज्यामध्ये कठपुतली नृत्य आज देखील तेवढ्याच प्रमाणात फेमस आहे आता राज्य आणि लोकनृत्य त्याचबरोबर राज्य आणि लोकसंगीत याची माहिती असलेली पीडीएफ मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केलेली के आहे टेलिग्राम चॅनेल लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे ले 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 तर हे काही आपल्यापर्यंत पोहोचलेले प्रश्न होते जे पशुधन पर्यवेक्षक या परीक्षेत विचारण्यात आलेले होते तुमच्याकडे आणखी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता किंवा माझ्या टेलिग्राम आयडीवर देखील सेंड करू शकता त्याचे अनॅलिसिस देखील आपण या व्हिडिओच्या पीडीएफ सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देऊ पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद थँक्यू